नमस्कार, मंदाने येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर काम लवकरात लवकर पूर्ण करा. सरपंच सुशीलाबाई भिल, उपसरपंच शरद साळुंके यांची मागणी. शहादा तालुक्यातील मंदानेतील जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याची टाकी मंजूर व्हावी याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय नंदुरबार येथील माननीय कार्यकारी अभियंता श्री निकम साहेब तत्कालीन व नंतर माननीय बिराय साहेब विद्यमान यांना वेळोवेळी भेटून पाण्याची टाकी मंजुरीबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाल दिसून येत नाही. मंदाने येथे 1974 साली 1,75,000 लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला आहे. सदर जलकुंभ हा पूर्णपणे निष्क्रिय झाला असून तो कधीही पडू शकतो किंवा त्यात ग्रामपंचायतीने पाणी भरणे बंद केल्यास गावात पाणी साठवण्यासाठी दुसरा कोणताही जलकुंभ नसल्याने पाणी साठवण्यासाठी व्यवस्था करता येत नाही. या कारणास्तव जलजीवन मिशन अंतर्गत 4,00,000 लिटर क्षमतेचा नवीन जलकुंभ मंजूर करण्यासाठी आम्ही वेळोवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात भेटी दिली आहे. तरीही जलकुंभाचे बांधकाम मंजूर करण्यास विलंब होत आहे. सारंगखेडा गावाला 5,00,000 लिटर पाण्याची टाकी मंजूर होते. त्याच गावाच्या पाठोपाठ मंदाने हे गाव येते. परंतु जलजीवनचे अधिकारी उमेश चौधरी यांनी मंदाने येथील पाण्याच्या जलकुंभाच्या कामाच्या ठिकाणी आज येतो उद्या येतो असे सांगून दिवस लोटले जात आहेत. मंदाने गावातील जुन्या बांधलेला जलकुंभ पडल्यास व त्यात काही जीवितहानी झाल्यास त्या सर्वची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाची राहील. तसेच गेल्या 4 ते 5 महिन्यापासून पाणीपुरवठा पाईपलाईनचे कामही बंद आहे. तेही पूर्ण करावे याबाबत आपण गांभीर्याने विचार करावा व या कामासाठी आम्हाला सहकार्य करावे असे आशयाचे निवेदन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात आले आहे. सातपुडा न्यूजसाठी नितीन सावळे, शहादा.